बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आपल्या समोर येते. मुंबईच्या शिवडी कोर्टानं राहुल गांधींना जामीन मंजूर केलाय. कोर्टानं राहुल गांधींना 15,000 जातमुसल्यावर जामीन मंजूर केलाय. तर सुनावणी दरम्यान राहुल गांधींनी आपण निर्दोष असल्याचंही स्पष्टीकरण दिलंय. तर RSS विरोधात राहुल गांधींनी ट्विट केलं होतं. त्यानंतर संघानं राहुल गांधींवर मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी राहुल गांधी आज मुंबईतल्या शिवडी कोर्टात हजर झाले. यावेळी राहुल गांधींनी कोर्टासमोर मी दोषी नाही असं स्पष्टीकरण दिलंय. तर 5 सप्टेंबर 2017 रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. त्याच दरम्यान लंकेश यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा हात आहे अशा आशयाचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. तर या ट्विटमुळे संघानं त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. विचारधारा की लड़ाई है. मैं गरीबों के साथ खड़ा हूँ, किसानों के साथ, मजदूरों के साथ खड़ा हूँ. और आक्रमण हो रहा है, मजा आ रहा है. मैंने कल जो भी कहना था मैंने अपने नोट में कह दिया है. बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू. बिल्कुल जारी रहे और जोरों से चलेगी. जैसे पिछले 5 साल में लड़ा ना, उससे 10 गुना ज्यादा. ओके. तर शिवडी कोर्टाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राहुल गांधींवरती आरोप दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर आज राहुल गांधी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर यापूर्वी देखील राहुल गांधींनी या संपूर्ण प्रकरणामध्ये मी निर्दोष आहे असं स्पष्टीकरण दिलं होतं आणि त्यानंतर आज या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी संघाविरोधात ट्विट केलं होतं आणि त्यानंतर राहुल गांधींवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आज राहुल गांधींना कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे. तर आपल्यासोबत आहेत मुंबईहून आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर. त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. कृष्णा, काय सांगशील नेमकं आज राहुल गांधींना या संपूर्ण प्रकरणामध्ये दिलासा मिळालाय, काय अधिक माहिती मिळत आहे? अमृता, आपण पाहतोय की काही दिवसापूर्वी राहुल गांधींनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचं एक ट्विट केलेलं होतं आणि त्यानंतर मोठा गदारोळ माजला होता आणि त्यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला होता. त्याचबरोबर शिवडीच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि या याचिकेवरती आज सुनावणी होती आणि त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष असलेल्या आता राजीनामा दिला असं त्यांचं वक्तव्य आहे की राहुल गांधी मुंबईमध्ये आलेले होते आणि या याचिकेवरती आज सुनावणी झालेली आहे. मात्र 15,000 जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र समर्थकांच्या घोषणाबाजीसह राहुल गांधी सकाळी मुंबईत पोहोचले. कोर्टाच्या बाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती, मोठा जल्लोषात त्यांचं स्वागत केलेलं होतं आणि त्यानंतर शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात राहुल गांधींच्या विरोधात याचिका करण्यात आलेली होती. त्यावर सुनावणी पार पडली. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती संघाबद्दल आक्षेपार्ह व्यक्त केल्याचा एक युक्तिवाद जो आहे तो कोर्टात करण्यात आला आणि त्यासाठीच राहुल गांधी आज आलेले होते. मात्र 15,000 जास्त मुद्द्यावरती त्यांची सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यांना दिलासा मिळालेला असं आपण म्हणू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात ट्विट केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यासाठीच आज ते शिवडी कोर्टात आलेले होते. मात्र अजून सुद्धा आज कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड आणि नसीम खान हे देखील राहुल गांधींच्या जामिनासाठी पत्र देणार आहेत. त्याबरोबर राहुल गांधी यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक नक्कीच. कृष्ण, एकंदरीतच राहुल गांधी यांना आज 15,000 जातमुक्यावरती जामीन मिळालाय. तर दुसरीकडे मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊ नये अशा देखील घोषणा केल्यात. काय सांगशील याबद्दल?
अमृता सकाळी ज्यावेळी राहुल गांधींचं कोर्टाच्या आवारामध्ये आगमन झालं त्यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले होते आणि काँग्रेसची झेंडी घेऊन त्यांनी जल्लोष केलेला होता. मात्र राहुल गांधींना आता काही दिवसापूर्वी जो राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा मागे घ्यावा असं सुद्धा कार्यकर्त्याकडून म्हटलं जातंय. त्याचबरोबर महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातल्या अनेक कार्यकर्त्याकडून त्यांनी अध्यक्षपदावरती कायम राहावं अशी सुद्धा मागणी केली जाते. मात्र त्यांनी आता स्वतःच्या ट्विटर अकाउंटमध्ये सुद्धा बदल केलेला आहे आणि काँग्रेस अध्यक्षापासून फक्त खासदार म्हणूनच त्यांनी आता तिथे आपलं अकाउंटवरती मेन्शन केलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा त्यांच्या काँग्रेस अध्यक्षपदामध्ये उपस्थित राहायचे आहे, अध्यक्षपदावरती त्यांनी कायम राहावं असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. त्यासाठी जल्लोष सुद्धा करण्यात आलाय. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.